नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। आदिवासींचा विकास निधी शासनाने विभाजित करू नये, एकलव्य संघटनेची निदर्शने। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2 मार्च 2019 रोजी धनगर समाजाला आदिवासी विभागामार्फत सर्व योजना लागू करण्याबद्दल जो चुकीचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल आज एकलव्य संघटनेने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत सरकारच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या। शासनाने जो निर्णय घेतला आहे त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखून आदिवासींचा हक्क, आदिवासींचा शैक्षणिक, राजकीय, आर्थिक विकास थांबवण्याचा कुटील डाव राज्य शासन करीत आहे। यावेळी अंकुश सोनवणे, पंडित सोनवणे, ॲडव्होकेट जितेंद्र वाघ, विष्णू सोनवणे, राजेंद्र सोनवणे, दिलीप मालचे, दीपक मोरे, सुभाष गायकवाड तसेच एकलव्य संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। आरक्षण आमच्या हक्काचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण वर्गाचा आणणाऱ्या सरकारचा, या बीजेपी सरकारचा आरक्षण आमच्या हक्काचं, एकलव्य संघटनेचा, एकलव्य संघटनेचा, डवळे साहेब तू मागे बडो, हम तुम्हारे साथ है, डवळे साहेब तू मागे बडो, हम तुम्हारे साथ है, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, या बीजेपी सरकाराचा, या बीजेपी सरकाराचा। आजच्या या आमच्या नाव सांगू का पहिले, अंकुश दगडू सोनवणे, एकलव्य संघटना जिल्हा अध्यक्ष। आजच्या या आपल्या एकलव्य संघटनेमार्फत आम्ही प्रशासनाला निवेदन देतोय की जे 2 मार्चला आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जी घोषणा केली आदिवासी विरोधात, की बुवा दिशाभूल केली की बुवा धनगर समाजाला आदिवासी योजना लागू करू, तर तो काय त्यांचा स्टंट आहे आम्हाला माहीत नाही, पण जे काही आदिवासी विरोधी भूमिका घेते केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो त्याच्या विरोधात आम्ही प्रशासनाला निवेदन देतोय। आम्ही राज्यपाल साहेबांना पण आम्ही देतोय आणि येणार आम्ही इथं कळवलंय निवेदनामध्ये की 15 दिवसात आम्हाला लेखी स्वरूपात संदर्भ नाही मिळाला, तर आम्ही 15 दिवसात संघटनेमार्फत धुळे जिल्ह्यासह खान्देश पट्ट्यामध्ये संघटनेमार्फत तीव्र उग्र आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। 15 महाराष्ट्रभर पण आंदोलन करण्याचं आमचं संस्थापक अध्यक्षांशी बोलणं झालं आहे। असं आम्ही आमच्या भावना आदिवासी समाजाच्या एकलव्य संघटनेमार्फत आम्ही उत्तर महाराष्ट्र कमिटी असो, जिल्हा कमिटी, तालुका कमिटी, आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज प्रशासनाला निवेदन देतोय। धन्यवाद।